महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. दारात बांबूची मोठी काठी, त्याला मोठे वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, चाफ्याची फुलं, साखरेची माळ, कलश, पाटावर रांगोळी, हळद कुंकू, अष्टगंध, अक्षता, दाराला आंब्याचे तोरण, तुपाचा दिवा, विड्याची पाडं, फळं, सुपारी, असं कमी जादा प्रमाणात सगळ्यांच्या दारात आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळीचा बेत असतो, सोबतच आंब्याचा रस, काही ठिकाणी त्याला शिकरण असंही म्हटलं जातं किंवा श्रीखंड असते. याचबरोबर या दिवशी अगदी सकाळीच काही खाण्याआधीच कडुलिंबाची पाणी आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. ही परंपरा नेमकी काय आहे, आयुर्वेदानुसार याला काय महत्व आहे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपला वर्षाचा पहिला दिवस आपण सुरू करतो, तर त्या दिवशी कडुलिंबाला आपलं महत्त्व, औषधी महत्त्व दिलेलं आहे प्राचीन काळापासून. आयुर्वेदामध्ये आपल्याला कडुलिंबाला महत्त्व फार आहे आणि ह्या त्याचा औषधी गुणधर्म लोकांना पटावा, माहिती व्हावा ह्या उद्देशानं त्या दिवशी त्याची सुरुवात करावी असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं जातं. कडुलिंब हा कडू, चवीला कडू असतो आणि थोडासा पित्तकारक आहे, पण कडुलिंबामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढणं, रक्तशुद्धी करणं हे त्याचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत कडुलिंबाचे. तर असा हा कडुलिंब आहे, लोकांना साधारणतः त्याची माहिती पटावी, महत्त्व पटावं, त्यामुळे ते वर्षप्रतिपदेला, याचा अर्थ वर्षाची सुरुवात आपली निरोगी प्रकृती राहावी ह्या पद्धतीनं करावं, म्हणूनच कडुलिंब वर्षा सुरुवातीला खावा असं ते शास्त्र सांगतं आपलं. केवळ कडुलिंबाची पाणी नाही तर त्याच्या बिया, झाडाच्या सालीचा देखील उपयोग नियमित जीवनात केला जातो. तो कसा हे दिनानाथ माणगावे यांच्याकडूनच जाणून घेऊयात. कडुलिंबामुळे रक्तशुद्धी होते आणि ह्युमिडिटी पावर, ज्याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो, ती वाढण्याचं काम कडुलिंब करतं. पण आपल्या जेवढे आयुर्वेदिक ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथामध्ये कडुलिंबाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कडुलिंबाची पानं, त्याचं बी, लिंबोनी म्हणजे बुई लागतं ते, किंवा त्याची फुलं, झाडांची साल, ह्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. कडुलिंबाच्या सालीचा दंतमंजनमध्ये उपयोग केला जातो. पानांचा उपयोग हा रक्तशुद्धीसाठी, पोटात खाण्यासाठी, या त्वचा विकारासाठी लावण्यासाठी उपयोग केला जातो. आणि शिवाय कडुलिंबाचे जे बिया असतात त्याचं लिंबोनी म्हणून जे फळ येतं, बी येतं छोटं, त्याच्यापासून लिंबोनी तेल काढलं जातं, ते त्वचा विकारासाठी वरून लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कुष्ठरोगी वगैरे, कुष्ठरोगी ही पूर्वी खाण्याची पद्धती कडुलिंबाच्या तेलाची होती आणि आज सगळ्यात स्वतः ते वापरलं जातं. फक्त कसं झालं, आपल्या ह्या शिक्षण पद्धतीमुळं म्हणा किंवा काही म्हणा, लोकांच्या ह्याचं महत्त्व फारसं पटलेलं दिसत नाही आज गोष्टी तरी. त्यामुळे हे पाश्चात्य देश याची डोके अभ्यास करून ते मात्र आपल्या कडुलिंबाचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ आता अमेरिकेनं आपलं कडुलिंबाचं पेटंट घेतलं आणि मग आमच्या लोकांना ते पटलं की बाबा कडुलिंबाला एवढं महत्त्व आहे, आणि मग मात्र बाजारात ते कडुलिंब भरपूर खपायला लागलं. तर असं हे कडुलिंब आपल्या आयुर्वेद शास्त्राप्रमाणे हे कडुलिंबाला जसे आहे त्याच्या भरपूर वनस्पती आहेत, त्यातही कडुलिंबाचा एक महत्त्व जास्त चांगला आहे. अमेरिकेने कडुलिंबाचे पेटंट घेतले, त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात या पानांचा वापर केला जातोय. कोरोनानंतर याचा खप वाढल्याचंही माणगावे यांनी सांगितलं. तर आता ह्या कोरोनाच्या काळानंतर तर लोकांना त्याचं महत्त्व आयुर्वेद, जनरली आयुर्वेदाचं महत्त्व पडलं, त्यातल्या त्यात हे कडुलिंब, गुळवेल अशा ज्या काही वनस्पती आहेत त्याचं महत्त्व आता लोकांना जास्त पडायला लागलं आणि त्याचा उपयोगही भरपूर पूर्वीपेक्षा फार वाढला. आता उदाहरणार्थ साबणाची ॲलर्जी ज्या लोकांना होती, स्किन नाजूक असते, असे लोक कडुलिंबाचे पानं पावडर ते पेस्ट करून अंगाला लावतात की जेणेकरून त्याचा त्रास होत नाही, साईड इफेक्ट नाही आहे, या उद्देशाने त्याचा वापर केला जातो. पोरीची जी जुनी पद्धत आहे की आज सगळ्या ती पाळली जाते. आता या महिन्यात साधारणतः मार्च एप्रिल महिन्यात गोवर कांजिण्या म्हणून जो प्रकार असतो त्याला आपल्या बोलीभाषेत वारफोड्या म्हणतात. जनरली हे लहान मुलांना उठायचे प्रमाण फार असायचं कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून. आता सर्रास मोठ्या लोकांनासुद्धा हे उठू लागलं अंगावर, तर त्याला ज्यावेळेला ते आंघोळ घालतात त्यावेळेला कडुलिंबाची पानं, आंबे, हळद ह्या इतर वस्तू मिक्स करून ते दह्यात घालून लावायची पद्धत आहे की जेणेकरून अंगावरची खास, स्किनमधली खास कमी होते, ते फुटकळ्या बऱ्या होतात, त्याचे डाग जातात, म्हणजे इतकं ते कडुलिंबाला महत्त्व चांगलं आहे. गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याला काही शास्त्रीय महत्त्व आहे. कडुलिंब शक्तिवर्धक मानला जातो. याची पाणी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते. गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो, त्यामुळे फक्त याच दिवशी नाही तर वर्षभर कडुलिंबाचे सेवन करावं असं यामागे शास्त्र सांगितलं जातं. तुम्हालाही निरोगी शरीर ठेवायचं असेल तर फक्त गुढीपाडव्या दिवशी नाही तर वर्षभर कडुलिंबाच्या पानाचे सेवन करा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।